माझं मत आहे की देशासाठी हे अतिशय गरजेचं आहे की आपल्या शासनाने गुन्हेगारी संघटनेला रोख उत्तर द्यावं आणि हे कार्य पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारला अतिशय हुशारी आणि चपळाई दाखवावी लागेल. कारण हे लोक देशाला कीड लावत आहेत आणि जर या लोकांना लवकरात लवकर नाही पकडलं तर खूप लोकांचा जीव. आपले पोलीस बॉर्डरवर नाही घरामध्ये युद्ध लढतायत आणि या युद्धामध्ये नुकसान सामान्य माणसांचं होत आहे. ह्या गुन्हेगारांची या युद्धात मुख्य भूमिका आहे आणि ही लोक देशाच्या मालमत्तेचं. मला वाटतं ही महामारी आहे. या महामारीमध्ये न्यूयॉर्क अडकलंय. एअरपोर्टने शासनाला नशाबंदीसाठी कडक पावले उचलायची विनंती केली आहे. नशेबाजीच्या या व्यवसायात पकडल्या गेलेल्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सुरू आहे. इंडिपेंडेंट न्यूज, मी ऍड मिलर. तुला तर माहीत असेलच की तू US धर्तीवर आहेस आणि तुला युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेच्या कायद्याचं पालन करावं लागणार आहे. तर आता तू प्रामाणिकपणे उत्तर द्यायचंयस. हो सर, मी तुझी विधानं वाचली. कोर्टाने तुला काही कैद्यांना घेऊन जाण्याची जबाबदारी सोपवली होती आणि ह्या अशा सोप्या कामासाठी मागील 24 तासांमध्ये आपण आपले कित्येक सैनिक गमावले. एक मार्शल, एक DEA, एक MIA आणि सगळ्यात वाईट बाप म्हणजे ब्रॅड्स किक्रोक जोसेफ अल्टिब्रन सॅलझार ही पळून गेलेत. तू जे बोलतोयस ते मला खरं वाटत नाहीये. त्यामध्ये असत्य दरवळतंय. म्हणूनच मी इच्छितो की तू मला असं काही सांग ज्यामुळे ह्यावर माझी पूर्ण खात्री पटेल. तुला नक्की माहीतच असेल की त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं. स्कोनीने माझी साथ नाही दिली. वेलकम टू मिझोरी. ठीक आहे, तर मग सुरू करूयात. मला खात्री आहे की तू ऑपरेशन सॅलझार बद्दल ऐकलं असेलच. आम्ही 5 वर्षापासून ब्रॅड्स किक्रोगा आणि जोसेफ अल्टिब्रॉन सॅलझारला पकडण्याच्या बेतात होतो आणि एक दिवस आम्हाला ती संधी मिळालीच. मी माझ्या टीमचा इन्चार्ज होतो. मी तुला आधी कधी सांगितलं का की मी कशा प्रकारे रशियन आर्मीपासून वाचलो? 1991 अफगाणिस्तानमधून पळून इथे ओडेसामध्ये आलो आणि मी इथे लॅरेसाच्या वडिलांसाठी लोकांचा जीव घेत होतो. तू प्रत्येक वेळी बुद्धिबळ का खेळतो? हॅलो, पूर्ण टीम अलर्ट. तयार रहा, सगळे माझ्या इशाऱ्याची वाट बघा. हॅलो, रेड करण्यासाठी तयार. ठीक आहे, सगळे ऐका, आपण थोड्या वेळातच हल्ला करणार आहोत. सगळ्यांना माहिती आहे काय करायचंय ते. ऑल राईट गाईज, लेट्स बी रेडी. दाखवा काय. ठीक आहे, जसं ठरलं होतं, 3 दिवसाआधी आपल्याला सॅलझारच्या ठिकाणाचा पत्ता लागला होता आणि त्याचे 2 जवळचे सोबती ब्रुनो सिंक्लेअर आणि ग्रिलेटो त्याच्या सोबत होते. सर्व काही योजनेनुसार सुरू होतं. मेन एंट्रन्समधून आज जाऊयात आणि लक्षात ठेवा, त्याला काही होता कामा नाही. सगळ्यांनी हे लक्षात ठेवा, मला तो जिवंत हवा आहे. कळलं मला. तुला माहितीये मला बुद्धिबळाचा खेळ एवढा का आवडतो? कारण ह्या खेळामध्ये फक्त एकच राजा असतो. ना तू बाहेर जाऊन थांब. नाही, तू सध्या इथेच थांब. हे तर तू नक्कीच ऐकलं असशील, राजाला प्रजा दगा नाही देऊ शकत.
तू शिकतोयस. आणखी खूप काही शिकायचं बाकी आहे. ज्या दिवशी तू मला मात देशील त्या दिवशी मी तुला हे सगळं काही देऊन टाकेन. हे मी मनापासून बोलतोय. प्रत्येक माणसाची किंमत असते सिंक्लेअर, फक्त ती ओळखता आली पाहिजे. आणि म्हणूनच मी तुझ्यावर विश्वास करतो सिंक्लेअर. चेक. हीच ती संधी आहे. चला खेळ संपूया. ऑल युनिट्स गो गो गो. मिस पाओलोना, आजचं तुमचं काम संपलंय, तुम्ही जाऊ शकता. तुमचे खूप खूप आभार. Go, 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 go! Come on, move! लक्षात ठेव, घरी कोणी आलं नाही पाहिजे. आपण आज जायला हवं. एकत्र चला. चला चला लवकर चला. बॉस, आपण लगेच निघायला हवं. तू तिथे कव्हर कर. गार्डन पर्यंत पोहोचलेत. खिडकी पासून लांबच राहा. हे खाला. लक्षात ठेवा, मला तो जिवंत हवा. घाबरू नकोस, करू दे मला अरेस्ट. माझा वकील संध्याकाळपर्यंत माझी जामीन करेल. हातवरती, लवकर लवकर. पल्स चेक कर. हात वर. उचल त्याला. आता तुरुंगात जाऊन दळण दळण्याचं काम कर. शोध घ्या आणखी कुणी राहिलंय का. एकदा तपासून घेऊया.
अशा प्रकारे एल्टीब्रॉनचा शेवट झाला आणि अशा प्रकारे एका दिवसात मी आणि एजंट टॅरोलने त्याचा शेवट केला. आता तू मला बराडाची गोष्ट सांग. माझ्या फाईलमध्ये तुम्हाला सगळं काही मिळेल. हो, बहुतेक मी सांगायला विसरलो की मी इथे पुस्तक वाचायला आलेलो नाहीये. मला बोलके लोक खूप आवडतात, मी इथे बोलायला आलोय. तू जी पॅडला कसा काय पोहोचलास? माझी निवड झाली होती सर. हा, अच्छा, कोणी जॉन कोस्कीने केली होती? देव त्यांचं भलं करो. हो सर. ठीक आहे, मग परत बराडाबद्दल बोलूयात. तुम्हाला काय माहिती हवी आहे? तीन पोस्टिंगमध्ये सगळ्यात शेवटी होता बराडा. मी माझ्या देशात परत आलो आणि त्यासाठी मला खूप लोकांना दुःखी करावं लागलं. कुणालाच नाही समजणार की स्वतःच्या देशाच्या बाहेर सुरक्षित राहणं किती कठीण असतं. तुम्ही ही गोष्ट समजू शकता सर. कारागृहात नाही राहायचं तर मला माझं तोंड बंद ठेवावं लागेल. तू तुझं बोलणं सुरू ठेव. तुला काय वाटतं मी तुला तुरुंगात टाकेन? नाही सर. मेजर टॉम जेन्सन. हो, बोला मेजर. तू उशिरा आलास जेन्सन. मी वेळेवर आलोय. रिपोर्टिंग टाइम तर 9 वाजताचा आहे. तुला चुकीची माहिती मिळाली आहे मेजर. तुला उशीर झालाय. असो, चल तुझं सामान उचल. वेलकम टू मिझोरी. हा, तुम्हाला भेटून आनंद झाला. चला लवकर या. देव रक्षण करो. कमॉन कमॉन. खूप छान. आणखी एक नमुना. थांबा, आपण जे काही काम करतो ते सोबत मिळून करतो. हीच गोष्ट आपल्याला सुखरूप घरी पोहोचवते आणि पुढच्या मिशन साठी तयार करते. मी बरोबर बोलतो ना मेजर? हो, बरोबर बोलताय मेजर. वेडी लोक आहेत. आपण जे आता करतोय तो आहे टाइम्ड एक्सरसाइज. तू 11 पैकी 6 जणांना मारशील आणि नाही मारू शकलास तर परत करावं लागेल. कळलं? रेडी मेजर. 11 सेकंड्स, 9 सेकंड्स, 5 सेकंड्स. शेवटची साठी इतका वेळ का घेतलास? घ्यावा लागला. कारण सांगू शकतोस मला? कारण एवढंच आहे सर की मला सुंदर मुलींवर गोळी चालवायला आवडत नाही. चालवावी लागेल. प्रयत्न करतो सर. तुला माहितीये ना याची पण वेळ काउंट होतीये. अरे हो, चल मग पळूया.
डीओजी वरून आदेश आलाय की आपल्याला एक अनोळखी वस्तू उचलायची आहे कॉन्स्टांटा रोमानियावरून. डीईए विमानाने एक प्रेत आणणार होते, त्यांच्याकडे याची परवानगी नाही आहे, त्यामुळे हे काम आपल्याला करावं लागेल. मृतदेहासाठी ही घाण डीईएच्या कर्माची आहे जी त्यांनी जे पॅड्स वर सोपवली आहे आणि ती आपल्याला साफ करावी लागेल. रेकॉर्ड साठी सांगतो, बॅग मध्ये जे प्रेत आहे ते जोसेफ सॅलझारचं आहे. ब्रॅड्सकी क्रूग हा? बरोबर बोललास. तुला या माफिया बद्दल माहिती आहे? हो, हा तोच आहे, तोच सालाजार जो पूर्ण ईस्टर्न युरोप मध्ये हैदोस घालणाऱ्या तुकडीचा प्रमुख आहे. जिवंत नाही तर मृतावस्थेत. त्याला यू एस ला घेऊन जायचंय. तर मग चला मिशन साठी तयार व्हा. थांबलीयस का सोल्जर? चल निघूयात. कोणीने निघायच्या आधी टीमला ब्रीफ दिली होती बरोबर? जे पण त्याला माहित होतं. त्याला बघून असं वाटत होतं का की त्याला मिशन बद्दल आणखी काही माहित होतं? नाही सर. कोणी आणखी काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला? नाही सर. तू जाणून घेण्याचा प्रयत्न नाही केलास की क्रिस्मा ट्रान्सपोर्ट प्लेनला परदेशात घेऊन जाण्यासाठी मार्शल्स कोनीला ऑपरेशनची योग्य परवानगी मिळाली होती की नाही? नाही सर, हे माझ्या हातात नव्हतं. तिला हॉटेलमध्ये घेऊन जाणं तुला चुकीचं नाही वाटलं? हे बघा सर, आम्हाला सांगितलं गेलं होतं की हे मिशन डीएचे उपकार आहेत आमच्यावर आणि ऑर्डर डीएचं हेडक्वार्टर वॉशिंग्टनमधून आली होती. मी फाईल वाचली. स्कोनी फक्त ऑर्डर फॉलो करत होता सर, ऑफिशियली अथवा जे काही असेल. स्कोनी डॅरल, लास्ट मिनिटच्या बॅकअपसाठी धन्यवाद. हो ते सगळं ठीक आहे, आम्हाला आमचं काम लवकर संपवून घरी जायचं आहे. हो लवकर करूयात. लुका रेमिराज, प्लीज मला करून दे. आणि तू सुद्धा जेन्सन. हा जिवंत आहे? ही काय चेष्टा आहे डेरिल? ही चेष्टा नाही आहे, हे क्लासिफाईड आहे. सॅलझार आमचा स्टार विटनेस आहे जो पुढील 10 वर्षांसाठी आमच्या कामी येईल. तुला फक्त ह्याला सुखरूप अमेरिकेला घेऊन जायचं आहे. आणि हा त्याच्या पूर्ण कुटुंबाला मागे सोडून तयार झाला. हा जिवंत असल्याची बातमी जर पसरली तर ह्याच्या पूर्ण कुटुंबाला मारून टाकतील. प्रयत्न करू पण यशस्वी नाही होऊ शकणार. तसंही ह्याच्या कुटुंबात हा आणि त्याची पत्नी लॅरिसाच आहे. पण ही माझी प्रॉब्लेम नाही आहे. मला वाटतं हा यूएसला सुखरूप पोचायला हवा. मला जिवंत बघून तुम्ही सगळे चकित झाला असाल ना? खरंय की नाही? विशेषतः तुला लहान मुली. तुला माहिती आहे ना की या माणसाला बेड्यांमध्ये असायला हवं. गेल्या 24 तासांपासून हा असाच मोकाट आहे. मला पण वरून ऑर्डर आलेत तर तुलाही ते फॉलो करावे लागतील जोवर पुढील ऑर्डर येत नाही. यूएस मार्शल्स कधीपासून अपराध्यांची काळजी करायला लागले? हे सगळं फाईल मध्ये लिहिलं नव्हतं. ओ डेरिल, मला डीईए चा हा डाव आधीच समजायला हवा होता. स्कॉने, तू माझ्यावर का चिडतोयस? सरकारने सॅलझार सोबत डील केली आहे. सरकारनेच याच्या मृत्यूचं खोटं नाटक करायला सांगितलं जेणेकरून याच्यावर शंका नाही येणार आणि ऑपरेशन मध्ये कुठलीही गडबड होऊ नये. आता जोवर आपल्याला पुढून आदेश येत नाही तोवर आपल्याला याची काळजी घ्यावी लागेल. मला फक्त तुझ्याकडून पुढील 24 तास मदत हवी आहे, नंतर आपण याला याच्या खऱ्या ठिकाणी पोहोचवू. चोवीस तास याला ठेवण्यासाठी आमच्याकडे कुठलाच पिंजरा नाहीये. खरं तर तुला ह्याला तिथे मिलिटरी बेस मध्ये ठेवायला हवं होतं, तो तिथे जास्त सुरक्षित राहील असता. त्यासाठी खूप पेपर वर्क करावा लागतो आणि एका व्यक्तीसाठी 8,000 शिपाई जास्त नाही होणार आणि बातमी लीकही होऊ शकते. ठीक आहे, माझ्याकडे एक सुरक्षित जागा आहे, तुला ती आवडेल. पण मी एक नाव ऐकलं होतं. अच्छा, कोणाचं नाव? कम ऑन, हॅरिसनला विचार. तुमचं सर. तू
तू मरशील डेरिल. चला सगळे कामाला लागा. एकदम तर दे, 4 तासापासून प्रेतासारखा पडून होतो. तुला काही मिळणार नाहीये. तुमच्या जगामध्ये जर कोणी नाही म्हणत असेल तर प्रामाणिकपणे रस्ता सोडतात, पण आमच्या दुनियेत ठपॅक. जगाच्या नजरेत तू आधीच मेलेलास आणि हेच तुझ्यासाठी चांगलं आहे. जेन्सन, चल इकडे ये. चल बाहेर ये. आजवर मी कधीच रोमानियाला फिरायला आलो नव्हतो. चला, तुमच्यामुळे इथेही येणं झालं. रेमिराज, लुका, तुम्ही दोघं पश्चिमी दिशेला लक्ष ठेवा. डॅन्स, तू पूर्वेकडे लक्ष देशील. जेन्सन सॅवेज, तुम्ही दोघं माझ्यासोबत राहाल. 12th floor प्रेसिडेन्शियल स्वीट, एक अप्रतिम बिल्ड एका उंदरासाठी. चायनीज राशीफळ अनुसार उंदराच्या योनीत जन्मलेले लोक खूप जास्त क्रिएटिव्ह, हुशार, इमानदार, महत्वाकांक्षी आणि दयाळू असतात. त्यांना राग खूप लवकर येतो. तू स्वतःबद्दल असा विचार करतोस? हा, मी उंदीर नाहीये, मी मगर आहे. उंदरांसारख्या घाणेरड्या जीवाशी माझा काय संबंध? पॉवर. प्रेसिडेन्शियल स्वीट मध्ये एक वेगळं जनरेटर लावलं आहे. एलिव्हेटर ही वेगळं आहे. इतर ठिकाणी अंधार होईल, पण इथे नाही. कर्मचारी? त्यांना घरी पाठवलंय. इथे पाण्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. मागील 6 महिन्यांपासून इथल्या ड्रेनेजचं खोदकाम सुरू आहे. आपल्यासाठी चांगलंच आहे, कारण इथे आपलं हे प्रेत सुरक्षित राहील. आणखी कुणाला माहिती आहे की आपण इथे आहोत? फक्त हॅरिसन. किती सुंदर दृश्य आहे. माहिती आहे हे दृश्य मला किती महाग पडले? कमीत कमी 300 करोड रुपये जे मी तिथे ओडेसामध्ये सोडलेत. तू चांगल्या परिवारातून वाटतोयस जेन्सन. हो, बरोबर आहे. तुझ्या वडिलांना तू, मला असं वाटतं की तू त्यांना तुझा हिरो मानत असणार. खरं बोलतोय ना? माझ्यासाठी माझा हिरो माझे सासरे होते, ज्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोचलोय. तुला माहितीये त्यांनी मला काय सांगितलं? रानडुकरांशी कधी पंगा घेऊ नकोस. चांगला सल्ला आहे आणि चांगली गोष्टही.
पण माझं जन्मवर्ष उंदराचं आहे आणि मला डुकरांमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. सालेजार, तुमची खोली खाली आहे, माझ्यासोबत या. ठीक आहे, आता ही तुझी जबाबदारी आहे. मी उद्यापर्यंत सगळे क्लिअरन्स पेपर घेऊन येईन, तोपर्यंत तू ह्याला सुरक्षित ठेवशील आणि कोणाला माहीत व्हायला नको की तुम्ही इथे थांबला आहात. माझी माणसं गेल्या 3 दिवसांपासून काम करत आहेत, मी इथे लोकाला सोडून जातो आहे. आज तुम्ही सांभाळून घ्या, पण मी उद्या सकाळी 9 वाजता पूर्ण पेपर वर्क कम्प्लीट करून माझ्या टीमसोबत इथे पोहोचेन. आपण फक्त 6 जण आहोत, इतक्या मोठ्या फ्लोअरला कसं सुरक्षित ठेवू शकतो? स्कोने, इथे वर येण्याचे फक्त 2 मार्ग आहेत, एक एलिव्हेटर आणि दुसरा दोन्हीकडच्या पायऱ्या, समजलं? ह्या कामासाठी 3 लोक पुरेसे आहेत. मी सकाळी येईनच. आणि मी काय सांगतोय, जगासाठी हा मेल आहे, कोणालाच माहीत नाही की हा इथे आहे. अतिशय सोपं काम आहे आणि तुला हे करायचंय, फक्त एका रात्रीचा प्रश्न आहे. ठीक आहे, सगळे ऐका, हे आपल्यासाठी खूप मोठं आव्हान आहे. जर मला काही झालं तर रेमिराजचे ऑर्डर्स फॉलो करा, कळलं? जेन्सन सॅवेज, तू डावीकडे पहारा देशील. लुका आणि रेमिराज, तुम्ही एलिव्हेटरवर नजर ठेवा आणि पायऱ्यांवर, आणि हॉलवे सुद्धा सांभाळा. डॅन्स, तू इथे माझ्या सोबत राहशील. ठीक आहे. नजर चुकता कामा नये, फक्त 20 तासांची गोष्ट आहे आणि आपण घरी परत. तुला डॅरलवर संशय नाही आला की तो विना बॅकअप देताच निघून गेला म्हणून? अफगाणिस्तान नंतर? नाही सर. अगं, मी तुला नेहमी सांगितलंय ना, ते सगळ्या वस्तू मी घेऊन येईन. कोणी सांगितलं? अरे तू त्यांचं काय? इथेच थांब, हलू नकोस. मी तुला नंतर फोन करेन, बाय. कोण आहेस तू आणि नाव काय तुझं? एमिलियन, हेड बॅटमन, वय 47 वर्ष आहे. असॉल्ट सर्व्हिस केली आहे, तेही जगभरातील मोठमोठ्या हॉटेल्समध्ये. चांगलंय, मग तू इथे काय करतोयस एमिलियन? कॅन्सरवर औषध शोधतोय. तुला काय वाटतंय मी इथे काय करतोय? सिगरेट ओढतोय, बायकोशी फोनवर बोलतोय. मला कोणी सांगितलं नाही की इथली सिक्युरिटी चेंज झाली आहे. मला सांगायला हवं होतं ना, माझ्या चेहऱ्यासमोर बंदूक ठेवली आहे आणि मला प्रश्न विचारला जातात. कोणी मला हे सांगत का नाही, आणि मग म्हणतात मला काहीच येत नाही, मला काहीच माहिती नाही. आणि तसं तुला माहीत पण नसायला हवं एमिलियन. हे बघ, मी तुला प्रेमाने विचारतोय. हे तुझं बंदूक दाखवून प्रेम दाखवण्याचा अंदाज एकदम चांगला आहे मित्र. माझं मन झालं आणि मी सिगरेट ओढायला आलो आणि मला आता बोर करतोस. हे बघ, तुला प्रेमाने सांगतोय की तुझा शेवटचा दम मार आणि इथून आता निघून जा. आणि मी कुणालाच नाही सांगणार की तू इथे काय करत होतास, समजलं? तर मग कुणाची वाट बघतोयस? हे थोडा आणखी दम मार, बस. सिगरेट पिणं चांगलं नाहीये. थँक्यू. तू याबद्दल कोणीला सांगितलंस का? नाही नाही. मग तू सॅवेजला सांगितलंस, तुझ्या सुपरवायझरला? नाही सर. का नाही? मला वाटलं तो एक सामान्य मनुष्य, वाटलं त्यापासून काहीच धोका नव्हता म्हणून जाऊ दिलं त्याला. त्याला कसं कळलं? कमाल, तू नशाही करतोस. तुला काय वाटतं मी नशा करतोय? तू पण ना. तुला माझ्यावर विश्वास नाही ना? मला तिथून वास येत होता आणि मी मार्शल जॉन्सनला बाहेरून येताना पाहिलं. मी चौकशी केली आणि मला तिथे आणखी सिगरेटचे तुकडे मिळाले.
तुला हे सगळं लवकरात लवकर संपवायचं आहे जेन्सन. माझी काहीच चूक नाहीये सर. एक सामान्य माणूस छतावर सिगरेट ओढत होता तर मी त्याला जाऊ दिलं. काय तू त्याला परत जाऊ दिलंस? मी त्याला गोळी घालणारच होतो पण घालता घालता राहिली. अशाने नक्की संकटात. नाही नाही असं काहीच नाहीये, मी तर संकटातून वाचवलं. अमांडा आम्हाला एक मिनिट दे. आता इराक मध्ये मी तुझ्या बाबांसोबत काम केलंय. मला माहित नव्हतं सर. मला ते एवढे आवडत नव्हते. तुला ते नाही आवडायचे? हो खरं सांगतोय, पण त्यांच्यासाठी जीव देऊ शकत होतो. कित्येक वेळा असं केलं सुद्धा, पण शेवटी त्यांनी स्वतःचा जीव घेतला माझ्यासारख्याला दुसरी संधी मिळावी म्हणून. तुझ्या माहितीसाठी सांगतो, बराडी युनिटमध्ये जे काही घडतं गुपित राहतं. थँक्यू सर. ठीक आहे, तू जाऊ शकतोस. तू आणि सॅवेज बाहेर जाऊन जेवण करून घे आणि तुमचा गैरसमज दूर करा. हो सर. हॉटेलच्या सर्वात वरच्या मजल्यावर आहे. जाण्याचे फक्त दोनच रस्ते आहेत. मला फक्त त्या बॅग मध्ये त्या नालायकाचा मृतदेह बघायचा आहे. सेलफोनला सिग्नल नाहीये. चांगलंय. स्कोनी जेन्सन सॅवेज वर येत आहेत. माफियांच्या दोन टोळ्यांमध्ये रात्रीला सीरियाच्या बॉर्डरवर युद्ध सुरू झालं आहे. सॅलेझारचं लोणचं आणलंस? त्याच कामामध्ये लागलोय सर. सर्व काही ठीक आहे? सेलफोनचा सिग्नल नाहीये. मी बघतो. हा उडेसामध्ये झालेल्या ह्या वर्षीचा सर्वात मोठा हल्ला आहे. जोपर्यंत कोणी एक संपूर्ण ईस्टर्न एशियावर आपली जागा प्रस्थापित करत नाही. आवाज कमी कर याचा. मला माफ करा, मला माफ करा, माफ करा मला. Oh.
बी टीम स्वतःची पोझिशन घ्या. आम्ही पोहोचलेलो आहोत. त्यांच्याकडे शस्त्र आहेत, ते हल्ला करतील. चल 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 चल. मी दोघांना मारलं. तू ठीक आहेस? हो मी ठीक आहे. आपल्याला स्कोनी जवळ जायला हवं. स्कोनी, आमच्यावर हल्ला झालाय. आय रिपीट, त्या लिफ्टने वर येत आहे. मॅक्सिमो, हे काय होत आहे? बहुतेक बाहेर वीज कडकली आहे. वीज नाही मूर्ख, तो बॉम्बचा आवाज होता. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, कामाच्या वेळेस व्यसन नको करत जाऊ तू. हो, मी नशेत जरी असलो तरी मला माहितीये की इथे काहीतरी गोंधळ चाललाय, जो तो मला नुसता धमकावत बसलाय. मी जर कोणाला सांगितलं नाही ना तर माझ्यावरच येईल, समजलं ना? पोलीस, इथे बॉम्ब फुटण्याचा आवाज ऐकू आलाय. लवकर रिकाम करा हॉटेल. स्कोनी जॅन्सन बोलतोय, तुम्ही ऐकताय? हा बोल जॅन्सन. शत्रू लिफ्टने वर येत आहेत. सध्या मी त्यांना अडवलं आहे पण तुमच्यापर्यंत ते पोहोचतील. ऐकताय तुम्ही? कॉपी दॅट. किती आहेत? चार गराज मध्ये होते, त्यातला एक वाचलाय. दुसऱ्या ग्रुपमध्ये कमीत कमी 20 जण आहेत. बहुतेक सॅवेज त्यांच्या कैदेत आहे. ती जिवंत आहे? माहित नाही. लिफ्टवर हल्ला झालाय, सॅवेज जखमी आहे. जेन्सनला माहित नाहीये की ती जिवंत आहे की मेली आहे. तू दरवाजावर नजर ठेव. रेमिराज आणि लुका, तुम्ही पायऱ्यांवर लक्ष द्याल. दोन ग्रुप वर येत आहेत, जा. ठीक आहे सर. त्यांनी सॅवेजला जाणून बुजून टार्गेट केलं होतं का? काही सांगू नाही शकत सर, सर्व काही खूप लवकर झालं सर. कुणास ठाऊक मला असं का वाटतं की तू माझ्याशी खोटं बोलतोयस, आणि मला इथे तुझे जोक्स ऐकायला नाही बोलवलं गेलंय, आणि मला पाकिट चोरांची गोष्टही ऐकायची नाहीये. तुझ्या मानेवर तलवार लटकली आहे, आता तू विचार कर तुला मरायचंय की जगायचंय. मला सगळं काही खरं खरं सांग. मला तू एवढं मूर्ख नको समजूस. माझ्या अनुभवाची परीक्षा घेऊ नकोस. तुझ्यासारख्या हट्टी लोकांना मी सरळ केलंय. मला माहितीये तुझ्यासारखे लोक कोणालाही बनवू शकतात,
पण मी काही असा तसा माणूस नाही जो कोणाच्याही गोष्टीवर विश्वास ठेवेल. मला खूप लवकर समजतं आणि मला हेही समजून जातं की समोरच्या माणसामध्ये किती समज आहे आणि किती हिंमत आहे. मला मूर्ख समजण्याची चूक करू नकोस आणि माझ्यासोबत कुठलाही खेळ खेळू नकोस. मला या घटनेची प्रत्येक बारीक माहिती हवी आहे. आता खरं खरं सांग. ठीक आहे. मला वाटलं होतं की तो हल्ला ठरवून केला गेला होता. जेव्हा आम्ही सगळे हॉटेलमध्ये पोहोचलो तेव्हा आमची लढाई लोफर मुलांची नव्हती, ते सगळे वेल ट्रेन्ड मिलिटरीमधून होते. तीन टीमनी मिळून हल्ला केला होता आणि खूप लोक होती सर. तुला कुठले हत्यार दिसलेत? जसं की मी आधी बोललो, एक आहे. आणि आवाजावरून वाटत होते की त्यांच्याजवळ M4 पण होते सर. टीममध्ये कोणीतरी गद्दार होता पण असं वाटतं की तुम्ही त्याला ओळखता. आता बरोबर बोलतोयस, फक्त तू बोलत राहा. खूप लवकर आपण ह्याच्या मुळापाशी शिरू शकू. सॅवेजला पकडल्यानंतर काय झालं? जेन्सन, मी तिला वाचवायला जातोय सर. तू जाणार नाहीस. तू बाहेर जाऊन पोलिसांकडून बॅकअपची व्यवस्था करशील. जाऊन पोलिसांना बोलव. ते सगळे खाली आहेत. इथे रेडिओला रेंज पण नाहीये. माफ करा सर, बहुतेक ती जिवंत असेल. मी तिला एकटं नाही सोडू शकत. तू नाही जाणार. आपल्यासाठी मिशन महत्वाचं आहे. ही माझी ऑर्डर आहे. तू म्हणतोस की कुणीतरी गद्दार होतं आणि तू डायरेक्ट ऑर्डर घेण्यासाठी मनाई केलीस. मला वाटलं की आमच्यासोबत धोका झालाय सर. मला कुणावरच विश्वास नव्हता. मी तुला डायरेक्ट ऑर्डर देतोय. जेन्सन, जेन्सन, पैसे सगळं काही परत मिळू शकत पण परिवार कधीच नाही भेटू शकत. बिल्डिंग आतंकवाद्यांच्या कब्ज्यामध्ये आहे आणि अंदर जाऊ शकत नाही आहे आणि त्यांनी लोकांना बंधक बनवलेला आहे आणि बाहेरून फक्त 3 लाश दिसत आहेत. हो, त्यांना काय हवंय? अजूनपर्यंत काही बोलणं नाही झालं आहे. अना, कुठे आहेस तू? मी 12व्या मजल्यावर जात आहे आणि तुझ्या माहितीसाठी अमांडा माझ्या कैदेत आहे. आपली बाकीची टीम आली आहे का? नाही, 10 मिनिटात पोहोचतील. चल. ते वर येत आहेत. हे, तुला खरंच लढायचं आहे? तू मला आवडतोस कोणी, स्ट्रॉंग आहेस. पण जर तुला या जागेतून जिवंत निघायचं असेल तर तुला मला इथून जाऊ द्यावं लागेल लगेच. खरंच तू कुठेही जाणार नाहीस आणि लक्षात ठेव, बंदूक माझ्याजवळ आहे. ह्याच बंदुकीबद्दल बोलतोयस? हो, हिच्याबद्दलच बोलतोय. कवर करा.
जेन्स! मला एका प्रश्नाचं उत्तर दे मिस्टर स्कोनी. तुला माहिती आहे की या हॉटेलचा मालक कोण आहे? नाही. मी आहे. तू बरोबर ऐकलेस. ही खोली मी माझ्यासाठी खास बनवली होती आणि ही इथेच ठेवली होती. आज खरंच खूप दिवसांनी मला संधी मिळाली हिला चालवण्याची. मी हा विचार केला होता की मी इथे आरामात राहीन. सुंदर स्वप्न होतं ते. मला पूर्ण विश्वास होता की मृत्यू मला शोधू शकणार नाही. जोपर्यंत मी नाही म्हणत तोपर्यंत मृत्यू माझ्यापर्यंत कधीच येणार नाही आणि वेळ आल्यावर ही सगळी कामं सोडून देईन आणि चांगलं जीवन जगीन मी अगदी. आणि शेवटी तेच बनीन जे आजपर्यंतच्या जीवनाने कधीच संधी दिली नव्हती मला. काय व्हायचं होतं तुला? एक चांगला नवरा बनायचं होतं मला. हे गँगस्टर वगैरे काय नाही, ज्याला दुनिया घाबरत फिरेल. म्हणूनच मी विचार केला की सर्व काही सोडून देईन. पण त्याचा परिणाम काय झाला? त्या लोकांनी माझ्या परिवारावर हल्ला केला आणि माझ्या लॅरिसाला त्या लोकांनी मारून टाकलं. आणि आता त्यांना मी फक्त चार शब्द बोलीन. संकट केव्हाही तुमच्या जवळ एकटी येत नाहीत. मी जर गेलो तर दुसरी लोक पण नाही वाचणार. ए, कुठे चाललास तू? तुझ्या मार्शलला आणायला चाललोय मिस्टर स्कोनी. मार्शल स्कोनीचा सॅलझरला बाहेर नेण्याचा निर्णय चुकीचा होता आणि याच कारणामुळे हे सगळं घडलं. तुलाही असंच वाटतंय का? जर ते त्याला US मिलिटरी बेसमध्ये घेऊन गेले असते तर नसतं झालं. परत तीच गोष्ट सर, मी बोललो ना की फाईल वाचली होती. माझं म्हणणं आहे की स्कोनीने ऑपरेशनल ऑर्डर इश्यू नव्हते केले, तुम्ही करवले होते. मार्शलला आतमध्ये घेऊन या. एजंट हॅरिसन, मी तुम्हाला सांगितलं होतं की हे आपल्या भरोशाचं नाही आहे. मार्शल डेन्स, मला माहिती आहे की तू ओळखतोस मार्शल जेन्सनला. जरा बघा याला, एक जखम सुद्धा नाही आली आहे. तुम्हाला काय म्हणायचं सोल्जर?
तू गद्दार आहेस. मग तू कसा काय जिवंत आहेस? सर्व सोड, मला हे सांग की तू सॅवेज सोबत काय केलंय. झालं सोल्जर. मी म्हणतोय थांब. धोकेबाज गद्दार, तू तिच्या सोबत काय केलंय? याला सोडू नका, हा गद्दार आहे. बाहेर घेऊन जा याला. याला इथून बाहेर घेऊन जा. मी हा जिवंत असल्याची बातमी लपवली कारण मला सत्य जाणून घ्यायचं होतं. आता तर तुम्हाला समजलं असेल सर. सगळ्यात मोठी गोष्ट मला ही पटत नाहीये की सॅलाझार स्कोनी आणि त्याच्या टीम सोबत कशासाठी लढत होता. जर त्याला वाटलं तर तो तिथून पळू शकत होता. डेन्स जखमी होता पण शुद्ध होती त्याला, कारण की त्याने सॅलाझार आणि स्कोनीला सोबत लढताना पाहिलं होतं आणि तुझं विधान देखील, हेच तर सांगताय ना. ही गोष्ट माझ्या सुद्धा खूप उशिरा लक्षात आली सर. मला हे तर नाही माहीत की तुम्ही माझ्यावरती किती विश्वास ठेवता, पण सध्या इतका विश्वास नक्कीच करा की सध्या मीच तुम्हाला इथून बाहेर काढू शकतो. वेळ झालेली आहे. ए ऐका, मी तुम्हाला एक मस्त डील देतोय. मी तुम्हाला सगळी माणसं सुखरूप देईन, पण तुम्ही मला एकाच व्यक्तीला द्यावं लागेल. एजंट माइक डॅरल. कोणी सांगू शकेल का हा कोणाबद्दल बोलतोय? डी एजंट माइक डॅरल. अमेरिकन काउन्सिलशी बोला आणि माहिती करा की हा डॅरल माणूस आहे तरी कोण. कदाचित त्याची गरज नाही पडणार. मी आहे माइक डॅरल. देवा तुझे लाख लाख आभार, तू माझा जीव वाचवलास, खूप खूप धन्यवाद. शेवटी मला तुला मारायचं काय? या बंदुकीला माझ्यापासून लांब ठेव. हे बघ, मी सुद्धा माणूस आहे, मला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. भीती घालवण्यासाठी मी दम मारतोय इथे. तुझी इच्छा पूर्ण हो. हे बघ, ही शेवटची वाचली. हिला तरी सोड ना यार. हे प्यायला तू तरी वाचायला हवस. चल माझ्यासोबत. तसंही देवाकडे अशा प्रकारे इच्छा मागायची नसते. मी लेखक थोडी आहे, जे काही तोंडात आलं ते बोललो मी. ते तर दिसतच. ऐक, तू एक मुलगी मार्शल शेवजला पाहिलंस? हे बघ, मला त्यांचं काही कळतच नाही. ते काय बोलतात हे मला कळत नाही आणि मी काय बोलतो ते त्यांना कळत नाही. मला सुसू आली, मी घरी जातोय. त्यांना शोधायला तू माझी मदत करशील, जसं सिनेमांमध्ये करतात. याने तुला सिनेमांमध्ये काम लवकर मिळेल. हे बघ, मला सिनेमांमध्ये काम अजिबात करायचं नाहीये. मला असंच जगू दे. काम करा, शिवाय ऐका, समोर कोणीही येतं बंदूक धरतं. आता मागून धरली. ओव्हर ऍक्टर आहे यार. तर तुला हे नक्की करायचंय? माझ्याकडे कुठला दुसरा पर्याय आहे का? आत किती निष्पाप लोक आहेत, मी त्यांना असंच मरू देऊ शकत नाही. ठीक आहे, तर आता असं करूयात, एकदा त्यांनी बंधकांना सोडल्यानंतर आम्ही ठीक 20 मिनिटात आत येऊ. तोपर्यंत तू जिवंत राहण्याचा प्रयत्न कर, आम्ही तुला वाचवू. आणि वाचवू शकलो नाही तर ती लोक तुला तडपवून मारतील. ऐकून बरं वाटलं. ग्रेट प्लॅन. माझ्यासोबत चला.
हे सगळं माझा विश्वास जिंकण्यासाठी. डॅरल. काहीतरी गडबड आहे, काही ऐकू नाही येत आहे. काय म्हणतोस तू, काही ऐकू येत नाहीये? त्याला नीट चेक कर. पण कसं? मी बोलतोय ना, नीट चेक कर त्याला पुन्हा. सिच्युएशनची रिपोर्ट द्या. आता तू कोण आहेस? मी फाटलेल्यांची शिवतो आणि हरवलेल्यांना भेटवतो. मला 6-6 लोकांच्या 2 टीम्स हव्या आहेत. तू वेडा झालायस का? मी तुला त्याला मारायला सांगितलं होतं, तो अजून जिवंत कसा आहे? मी तुला बाहेर काढलं आणि मीच तुला त्याच्या बायकोचं ठिकाण सांगितलं, तुझ्यावर विश्वास करून. आणि तुला फक्त तिला जिवंत ठेवायचं होतं, जेणेकरून मी तिच्याशी बोलू शकेन. छोटीशी चुकी झाली. छोटीशी चूक? तू तिच्या घरामध्ये एक बॉम्ब ठेवलास. आता ऐक, हॅरिसनने आधीच सॅलेझार सोबत डील केली होती DEA निगराणीत आयुष्य घालवण्याची. त्याबदल्यात त्याला फक्त काही नाव सांगायचे होते. पण सॅलेझारने शेवटी ही डील मान्य नाही केली. तर मी त्याच्यासोबत एक वेगळी डील केली आणि पूर्ण 500 कोटी घेतले. त्याला सोडून द्यायचे ना DEA पंगा, ना कोणाचं नाव सांगण्याची झंझट. त्याला फक्त गायब व्हायचं होतं, दॅट्स इट. त्याची बायको आपल्यासाठी हुकमाचा एक्का होती आणि तू तिला मारून टाकलंस. मी तुला यासाठी नाही सांगितलं कारण मला हॅरिसनची चाल पाहायची होती. तू नेहमी खेळ खराब करतोस आणि तू ह्या वेळेस सुद्धा तेच केलंस. हो, पण ती खूप मोठी रक्कम आहे, मानायला हवं. पण मला काही फरक नाही पडत, मला तो मुर्दा हवाय. तू त्याच्या बायकोला मारलंस तर आता आपल्याला त्याला मारावं लागेल, नाहीतर तो आपल्याला मारून टाकेल. तुला हेच तर कळत नाहीये की मी तुझ्या पुढे आहे. माझी माणसं काहीच वेळात वरती त्याच्या खोलीवर पोचले असतील. आता तर त्याला मारायचंच आहे. ऐक, मला आता तुझी मुळीच गरज नाहीये. बघ माझं म्हणणं ऐक. नाही, मला आता तुझं काहीये काम नाहीये. असं नको बोलूस. मला माहितीये तू कुठे चाललाय. बिल्डिंग बनवताना बिल्डिंग मध्ये 3 बोगदे पडलेले, त्यातली एक कोरडी आणि साफ आहे, जी इथल्या पोलीस स्टेशन पासून 200 मीटरवर उघडते. मला वाटतं सॅलेझार तिथेच जातोय. कोणीतरी येत आहे. अरे ऍक्टर, देवाने माझं ऐकलं. हो, देव खूप काही ऐकतो, पण आज जरा जास्तच ऐकतोय. देव तुझी रक्षा करो. कुठे आहेस तू? आम्ही ठिकाण्यावर पोहोचलोय, आता पुढे काय करायचंय? अरे नाही, तिथे समोर एक ड्रेनेज आहे, ते एकदम स्वच्छ आणि कोरडं आहे. जर तू तिथपर्यंत पोचू शकलास तर बाहेर पडून तू आपला बॅकअप मागवू शकतो, समजलास? रिमराज, तू त्या बोगद्यात जा आणि लवकर बॅकअप घेऊन ये. ठीक आहे. घाई करू नका, आरामात जा. लुका, तू कमांड सांभाळ. कोणी तुझ्या टाव्या बाजूला? Okay.
हरू नको सोल्जर, लुका लुका माझ्या सोबत राहा। ऐक माझ्या सोबत राहा। सालाजार सोबत राहा, मी इथे सांभाळतो। तू सांभाळशील का? हो जा। तू पाहिलंस तो डीएचा माणूस त्यांच्या सोबत होता, तुला काही माहिती आहे? तुला माहिती आहे हे काय आहे? नाही। आता बस हेच माझ्याकडे उरलंय। तुला सांगितलेलं ना कि मी तिकडे 300 करोड सोडून आलोय, पण मी हे नव्हतं सांगितलं की मी तिथे सगळं सोडून आलोय। जेमतेम 500 करोड असतील किंवा त्यापेक्षाही जास्त, कोणास ठाऊक। ऐना कशी आहे? टुनेली आहे। घेऊन जाईल ना। एजंट डेरल बेईमान माणूस आहे, त्याच्या सारख्या लोकांमुळेच ड्रग माफिया इतका ताकदवर आहे।
बरं होईल की जर तू मला सरळ सरळ सांगशील. हेच कारण होत की आपण सगळे ह्या जागी येऊन थांबलोय इथे माझ्या हॉटेलमध्ये. खूप सोपी डील होती की मला काही नुकसान होणार नाही. मी काही जास्त किंमत मागितली नव्हती. माहीत नाही पण खूप सारे पैसे. तुला काय वाटतंय, डॅरेलचे अजून साथीदार असतील? पण आता माझे जुने मित्र होते ते माझे नवीन वैरी झालेत, आणि जे माझे वैरी आहेत ते आता तुझे सुद्धा वैरी झालेत. हो, खरी गोष्ट आहे. पण त्यांच्याकडे माझी जोडीदार आहे. ती कदाचित तुझ्या जोडीदारापेक्षा जास्त आहे. खरं म्हणतोय ना? हो, कदाचित खरं म्हणतोय. असू शकत. माझ्या मित्रा, तुला सांगतो की ते लोक तिला बंदी बनवण्यासाठी जे किंमत मोजतील ती इतकी जास्त असेल की ती तू स्वप्नात सुद्धा विचार नाही करू शकणार. $500 crore. हां, तूच ठेव. चल बघूया त्यांना. सिंक्लेअर, मी तुला मागे सांगितलं होतं की मी कशा प्रकारे रशियन आर्मी पासून वाचून 91 अफगाणिस्तान मधून पळून पळून इथे ओडिसाला पोहोचलो, आणि इथे मी लेरेसाच्या बापासाठी लोकांचे जीव घ्यायचो. प्रत्येक वेळी आपण बुद्धिबळ खेळायचो तेव्हा तू असं सुद्धा म्हणालेलास की मी जर तुला हरवलं तर माझं सगळं तुझं होईल. आणि तू अजून जिंकलेला नाहीयेस. हो, पण मी जिंकलोय. खेळ संपला सेलेजार. 5 मिनिटात इथे स्वॉटची टीम पोहोचेल आणि ते तुझी तीच दशा करतील जशी सोडलेल्या कोंबडीची अवस्था असते. आता एकतर त्यांची वाट बघ किंवा मला ती चावी दे जसं आपलं ठरलं होतं. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. चल, म्हटलो ना. तुला असं म्हणायचा का की एजंट डॅरल गद्दार होता? आता या खोलीत फक्त आपण दोघे आहोत जॉन्सन. हो सर. कारण की मला माहित नाही. हे बघ, मला माहित नाही एवढे सगळे पैसे, हिरे आणि सोनं. मला माहित नाही पण असं सुद्धा होऊ शकतं की गद्दार दुसरं कोणी नाही, अमांडा सेवेज होती आणि ती कैदेत असण्याचं नाटक करत होती. असं नाही होऊ शकत. तू तिला युनिट जॉईन करण्याच्या आधीपासून ओळखत होतास? नाही. तुम्ही माझ्या वडिलांना ओळखायचात सर? ते नेहमीच सांगायचे की अशा परिस्थितीमध्ये नेहमी खरं बोलावं. कारण कदाचित तेच तुमच्यासाठी शेवटचं जीवनदान असू शकतं. तर मी पुन्हा तेच बोलेन की नाही, मी अमांडा शेवजला नाही ओळखायचो. पण तू तर म्हणत होतास की तू तिला गोळी लागताना पाहिलं आणि तिला काहीच झालं नाही. मी थोडा कन्फ्युज्ड आहे. तिने बुलेट प्रूफ जॅकेट घातलं होतं. पण बुलेट प्रूफ जॅकेट 100% सेफ नसतात. सर, मला तिचं जॅकेट सापडलं होतं, गोळी लागली होती पण रक्त दिसत नव्हतं. पण तुला खात्री आहे की ती गद्दार नव्हती? नाही. तुला माहिती आहे का तिच्यासोबत काय झालं?
अरे देवा। ऑल राईट, मार्शल जेन्सनला तिथेच सोडा आणि लिफ्टच्या जवळ या. बटन दाबा, लिफ्ट येईल, त्यात चढा. लोअर लेवलला जा आणि त्यात चढा. मार्शल सॅव्हेज त्यात चढेल, लिफ्टचे दरवाजे बंद होतील आणि बाकी मी तुझ्या कल्पना शक्तीवर सोडतो. ओके, आधी मी जातो. चांगलं डोन तुलो. चार मिनिट. घाबरू नको, माझ्यासाठी एवढं पुरेसं आहे सॅलेझार. हुशार बनतोयस. तू तिथे संभाळ, मी सिंक्लेअरला बघतो. आता काय करायला हवं? Ah.
तू पण तुझ्या मित्रासारखा शवपेटीतच जाशील. ठीक आहे, ये मग. चल आता निघित. प्लीज सोडव मला. तू ठीक आहेस ना? हो मी ठीक आहे. ठीक आहेस ना? हो मी ठीक आहे. आपल्याला निघावं लागेल. चल आता एक मिनिट. जरा थांब. तुला जिवंत पाहून मला फार आनंद झाला. मी सुद्धा. मी निशस्त्र आहे. हा मग याला गोळी लागली. हा मग काय झालं? फक्त एकच गोळी लागली आहे मला, एवढं तर सहन करू शकतो. ए, तू ठीक आहेस ना? हो मी ठीक आहे. निघायचा रस्ता माहिती आहे का? हे बघ, ह्या बाजूने आपण आरामात निघू शकतो. चला लवकर, चला चला. तुला माहितीये तो मेलाय पण मी नाही. मला मान्य आहे हे योग्य नाहीये, पण तरी असं करतोय. बघ, विचार कर, तुला तुझं हे कर्म खूप भारी पडेल. तू कोणत्याही परिस्थितीत वाचणार नाहीस. मी तुला कोर्टापर्यंत खेचत घेऊन जाईन. तुला वाटतं मी त्यांच्यावर विश्वास ठेवतोय? नाही नाही, अशी चूक करू नकोस. तू माझ्यावर गोळी चालवायचा विचार करू नकोस. मी तुझा जीव वाचवलाय, विसरू नकोस. तू माझा जीव नाही वाचवलास, मी तुझा जीव वाचवलाय. तू अजूनपर्यंत समजू नाही शकलायस, हो ना? काय बोलतोस? Thank you.
मी ठीक आहे. सॉरी मॅन, तू मला विचारलं नाहीस की मी कोणासाठी काम करतो ते. विचारलं असतंस तर सांगितलं असतं. सालेझार दी ग्रेट, त्यांच्यासाठी काम करतो मी. मी तुला सांगितलं होतं ना की मी माझ्या परिवारासाठी काहीही करू शकतो. तुला माहीत पडलं असेल की जर तिला खर्चटलं जरी तर तुझी खैर नाही. आता मी तिच्यासाठी लढेन. मला माहिती आहे माझ्या मित्रा, चांगलंच माहिती आहे. हात वरती करा, हतियार खाली ठेव आणि गुडघ्यावर बस. मी यूएस मार्शल आहे, माझी आयडी माझ्या डाव्या खिशात आहे. मी यूएस मार्शल आहे, माझी आयडी माझ्या डाव्या खिशात आहे. समजून घ्यायचा प्रयत्न करा, मी यूएस मार्शल आहे. घेऊन जा याला. तू असं का केलंस? मी पुन्हा एकदा तुला विचारतोय की तुला माहिती आहे का अमांडा सॅव्हेज सॅलाझार कुठे आहे ते? हे पहा सर, तुम्ही जो विचार करताय तो बरोबर आहे, मला काहीच नाही माहित. तुला माहित आहे का तिचं पूर्ण नाव अमांडा सॅव्हेज सॅलाझार आहे? तुझा चेहरा असं सांगतोय की तुला हे माहीत नव्हतं की अमांडा सॅव्हेज उर्फ अमांडा सॅलाझार ही जोसेफ एल टी ब्युरो सॅलाझारची लहान बहीण आहे, जो जवळजवळ 20 वर्षांपासून ब्रॅक्सकीत ग्रुपच्या ड्रग माफियांचा राजा होता. मला जिवंत पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटतंय, खास करून तुला लहान मुली. आणि ही सगळी गडबड यामुळे झाली कारण मूर्ख आणि लालची माईक डॅरलने हा विचार केला नव्हता की सॅलाझार कडे अजून माणुसकीची तत्व आहेत. ते लोक आपल्याला बंधक बनवण्याची जी किंमत देतील ती इतकी जास्त असेल की आपण स्वप्नात सुद्धा विचार नाही करू शकत. आणि आपल्याला याबद्दल काहीच माहीत नाहीये की ती दोघे आता कुठे आहेत आणि आपण त्यांना कसं शोधू शकतो ते. कोणत्या गोष्टीचा विचार करते सोल्जर? चल आता. बॅगेज जे प्रेत आहे ते जोसेफ सॅलाझारचं आहे. आणि लॅरिसा? माझ्या कर्माची शिक्षा तिला. प्रत्येकाचं गुपित असतं. मी ठीक आहे. मी संतुष्ट आहे की तुम्हाला खरं सांगितलंस आणि आता मला तुझी मदत हवी आहे. ठीक आहे. आम्हाला सॅलाझार परत हवा आहे आणि तू आम्हाला मदत करशील त्याला शोधायला. ठीक आहे. जोसेफ सॅलाझार आणि अमांडा सॅलाझार दोघे मेले आणि कसे मेले? सर, मी माझ्या डोळ्यांसमोर एल्टेब्रॉन आणि एजंट सॅव्हेजला मरताना पाहिलं. ते दोघं गोळीबारात मारले गेले आणि नाल्याच्या सुरंगात पडले. त्यांची प्रेत कदाचित समुद्रात वाहून गेली. आणि फील्ड कमांडर माईक डॅरल? एजंट डॅरल फील्ड ऑपरेशनच्या दरम्यान ऍक्शन मध्ये एका हिरो प्रमाणे शहीद झाला, मी एवढं सांगू शकतो सर. शेवटचा प्रश्न, सॅलाझारने तुला काही दिलं का, काही छोटस ज्याने त्याच्या ठिकाणाचा पत्ता लागू शकतो? नाही सर. ठीक आहे मेजर जेन्सन,
जर हे तुमचं स्टेटमेंट आहे तर तुम्हाला इथे सही करावी लागेल. थँक्यू. सर थँक्यू. माझी जिज्ञासा ही आहे की तू सॅवेजला गोळी मारली असतीस जर का तुला कळलं असतं की ही सॅलेझारची बहीण आहे. खरं सांगू सर, मला सुंदर मुलींवर गोळी चालवायला अजिबात आवडत नाही. आणि कुरूप असेल तर? तर मग मला काहीच प्रॉब्लेम नाहीये सर. छान आहे, तू सुद्धा तुझ्या तत्वांचा पक्का आहेस. करोड रुपये इतके पैसे तर पुरेसे आहेत. मी तुला सांगितलं होतं ना की मी माझ्या परिवारासाठी काहीही करू शकतो. मी तुला पाताळातूनही शोधून काढेन. आशा बाळगतो.